बोरिवलीतल्या या गरब्याला बिग बॉस आणि खतरों के खिलाड़ी फेम राजीव अदातिया यांनी हजेरी लावली आणि यावेळी या गरब्याचे आयोजक पिनाकिया शाह सुद्धा उपस्थित होते आणि या दोघांची बातचीत केली आमचे प्रतिनिधि रुचा कानोलकर यांनी. बिग बॉस आणि खतरों के खिलाड़ी या कार्यक्रमात ज्यांनी आपल्या स्मित हास्याने सगळ्यांच्या मनावर जादू केली ते राजीव अदातिया आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, नवरात्राचा काय उत्साह आहे, कशी वाटते मुंबई? बहुत अच्छा लगे आके. मैं गुजराती हूँ तो ये नौ दिन का नवरात्रि मुझे बहुत खुशी मिल रही है. लंदन में खेलता हूँ बट यहाँ आके इतना खेला नहीं. मेरे को इतना अच्छा लग रहा है ये सब कुछ देख के. सब लोग मजाक कर रहे हैं, माता का नाम गा रहे हैं, गरबा हो रहे हैं, कितना अच्छा गायकी है. मुझे बहुत अच्छा लगा. आई एम सो हैप्पी टू बी हियर. दो साल किसी ने गरबा नहीं खेला सब रेस्ट्रिक्शन से. अभी इतने बड़े पैमाने पे गरबा खेल रहे और स्पेशली यहाँ पे सब मुफ्त एंट्री है, तो उसके बारे में आप क्या बताएंगे? देखो ये माता की कृपा है कि दो साल के बाद हम गरबा खेल रहे हैं. उसके ज्यादा कृपा क्या हो सकती है? सब लोग ठीक ठाक है और गरबा खेल रहे हैं. आई थिंक सब लोग को देख के, उसको चेहरे देख के इतना मतलब खुश है सब के. सब लोग साथ में आ गए उसकी माता का नाम लेख के. तो नथिंग बेटर देन दैट. मैं माता रानी को मतलब थैंक यू बोलता हूँ. ये पूरा साल बिग बॉस आज मुझे इतना आशीर्वाद दिए उन्हें और वेरी हैप्पी, वेरी हैप्पी. माता की माता जी का ग्रेस. तो येणाऱ्या सगळ्या सेलिब्रिटींना तुम्ही मॅनेज करताय, आपल्या सोबत पिनाकी शहा आहे. काय सांगाल, कशा प्रकारे सगळं आयोजन केलं जातं? बेसिकली आयोजन आम्ही आणि प्रवीण दरेकर साहेबांच्या मार्गदर्शनेखाल, देवेंद्रजीच्या मार्गदर्शनेखाल आम्ही केलेलं आहे. प्रवीण दरेकरजींनी मला एक प्रस्ताव मांडलेला की कोविडच्या काळात एवढं लोकांचा आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं आपण काहीतरी फ्री गरबाचं आयोजन करू. तर माझ्या डोक्यात असा आला की आपण फ्री आयोजन करू, लोकांना असं वाटणार की काही असेल. म्हणून आम्ही टोटली कमर्शियल अरेंजमेंट करून आम्ही लोकांना फ्री आयोजन करू. 30 ते 35 हजार लोक रोज येत आहेत आणि माताजीच्या आशीर्वादाने आतापर्यंत सगळे सेलिब्रिटी झालेत आणि माताजीच्या आशीर्वादाने आम्हाला काही त्रास झाले नाही. आम्ही आंबेमाला प्रार्थना करणार की अजून पुढचे 4 दिवस पण असे जावे आणि लोकांना तेवढी शक्ती द्यावी.